नमस्कार, आज आपण दशमा पाठ पितृभक्त नचिकेता अभ्यासणार आहोत. या पाठाची प्रस्तावना मी तुम्हाला थोडक्यात सांगते. वेद, ब्राह्मण, आरण्य, उपनिषद इत्यादी वेद साहित्य आहे. त्यात 10 उपनिषद प्रसिद्ध आहे. उपनिषदामध्ये तत्वज्ञानांची चर्चा आणि त्यांचे निरूपण केलेले आहे. उपनिषदातूनच कठोपनिषद मधून ही कथा घेतलेली आहे. यात यम आणि नचिकेता ह्या दोघांचे संवाद आहे. आता आपण परिच्छेद 1 अभ्यासणार आहोत. या परिच्छेदात आलेले शब्दार्थ, संधी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि इतर व्याकरण आपण बघणार आहोत. या परिच्छेदातली कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. वाजव नावाचा एक दानशूर ब्राह्मण होता. एकदा त्यांनी विश्वजित यज्ञ केले. यज्ञात सर्वदा प्रिय वस्तू देईल असा नियम होता. त्यांनी दक्षिणा रूपाने दूध देण्यात असमर्थ, दुर्बळ आणि वृद्ध गायी दान केल्या. त्याचा मुलगा नचिकेताने ते पाहिले. अयोग्य दानाने माझे वडील नरकात जातील या भीतीने त्यांनी वडिलांना विचारले, बाबा आपल्याला सर्वात प्रिय कोण आहे? बाबांनी ताबडतोब उत्तर दिले, पुत्र तूच मला प्रिय आहे. तेव्हा नचिकेतांनी परत त्यांना विचारले, बाबा तर आपण मला कोणाला दान कराल? नचिकेताने दोनदा तीनदा तेच विचारले. तेव्हा क्रोधित होऊन बाबा म्हणाले, मी तुला मृत्यूलाच देतो. आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले शब्दार्थ आहे असमीचीनम, अयोग्य, भीतया, भीतीने, भीतया तृतीय विभक्ती एकवचनाचा शब्द आहे. यज्ञ, यज्ञात, यज्ञ सप्तम विभक्ती एकवचनाचा शब्द आहे. अपश्यत, पाहत होता. अपश्यत हा लंगलकार प्रथम पुरुष एकवचनाचा क्रियापद आहे. झटती, ताबडतोब. मृत्यवे, मृत्यूलाच. आता या परिच्छेदामध्ये संधीचे शब्द आहे असमीचीन दानेन. असमीचीनम अधिक दाने, त्वमेव, त्वम अधिक एव. मृत्यवे, मृत्यू अधिक एव. क्षुधार्थ, क्षुधा अधिक आर्थ.